नमस्कार, मुळीक पुन्हा एकदा तुमच्यासमोर। आज आमच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या बॅचचा 16वा दिवस। 16वा दिवस हा कात्रजच्या जुन्या बोगद्यात जायचं असतं आणि कात्रजच्या नवीन टनेलमधून चांदनी चौकातून परत विश्रांतवाडीला यायचं असतं। तर आजचं नियोजन करता कालच्या आमच्या एका विद्यार्थ्यानं नवले ब्रिज आणि अपघात यावरती काही कमेंट टाकला। नवले ब्रिज मलाही जास्त कल्पना नव्हती किंवा नाही, जास्त सिरियसपणे कधी पाहिलीही नाही, मात्र नवले ब्रिज वरती घडलेल्या अपघाताची बऱ्याच स्टोरी वाचल्या, बऱ्याच स्टोरी ऐकल्या, त्यानंतर मात्र आज ठरवलं की आपण नवले ब्रिजलाच जाऊ। नवले ब्रिजला जायच्या अगोदर टोल नाक्यापर्यंत पोहोचलो, गाडी साईडला घेतली, तिथं येणाऱ्या जवळपास आम्ही 15 जणांशी चर्चा केली। अगदी रिक्षा ड्रायव्हरही होते, काही टू व्हीलरवालेही होते, काही ट्रक ड्रायव्हर सुद्धा होते, तर काही टेम्पो ड्रायव्हर सुद्धा होते, काही BMW आणि स्कोडा गाडीचे चालकही होते। तर ह्या लोकांशी इंटरॅक्शन केलं, नवले ब्रिज, नवले अपघात का कशामुळे घडतात किंवा कशा पद्धतीनं त्याला कंट्रोल करता येईल। प्रत्येकानं काही ना काहीतरी सूचना दिल्या, कुणी काही फीडबॅक दिले, काही खूप जणांनी चांगला सल्लाही दिला। सल्ला असा होता, बऱ्याच जणांचा अनुभव असा होता, कोणी कोल्हापूरवरून निघालेलं असतं, कोणी बेळगाववरून निघालेलं असतं, कोणी सांगलीवरून आलेलं असतं, कोणी साताऱ्यावरून पुढे आलेलं असतं। ह्या सर्व प्रवासामध्ये प्रत्येकाला एक घाई लागलेली असते, कधी एकदा जाऊन मी पुढच्या लोकेशनला माझ्या घरामध्ये जाईल। प्रवास करत 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 त्याची धावपळ चाललेली असते, कधी एकदा मी त्या घरात पोहोचतोय, वाटेत गाडी पंक्चर होऊ शकते, वाटेत कुणाला तर मिसळ खायची असते, कुणाला तर डोसा खायचा असतो, तर कुणाला सुंदर असं मटण चेपून यायचं असतं। खाण्यामध्ये, गाडीचं पंक्चर होण्यामध्ये, एखाद्या ब्रेकचं ऑइल टाकण्यामध्ये, कुलंट लिकेज होण्यामध्ये अर्धा पाऊण तासाचा कालावधी जास्त जातो। भरीसभर टोल नाक्यावरती टेक्निकल कारणामुळे सुद्धा वेळ जाऊ शकतो, जातोय, तर हा वेळ गेल्यानंतर आपण सगळा प्रवास पूर्ण झाल्यानंतर कात्रजच्या नवीन बोगद्यातनं जसं पुण्याच्या दिशेला येतोय तसं आपल्याला हायस वाटतं, अरे वा 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 वा, मी पुण्यात पोहोचलो, मी पुण्यात पोहोचलो असा एक सुस्कारा सोडतो। आणि आपण एकदम निर्धास 250-300-400 किलोमीटर प्रवास केलेला, सुखरूप प्रवास केलेला, सगळे नियम पाळून प्रवास केलेला माणूस तिथं मात्र रिलॅक्स होऊन जातोय। कात्रजचा नवीन टनेल सोडल्यानंतर नवले ब्रिजच्या दिशेला जाताना तो सगळाचा सगळा आहे, तो स्लोप आहे, पूर्ण घसार आहे, पूर्ण स्लोप आहे, पूर्ण स्लोप आहे 4 किलोमीटर पर्यंतचा। प्रत्येक जण आपापल्या गाड्यात त्याच वेगात सुसाट वेगानं, म्हणजे तुमची ती अल्टो 800 असू दे किंवा वॅगनर असू दे किंवा स्कॉर्पिओ असू दे किंवा तुमचा टेम्पो असू दे, ट्रक असू देत किंवा तुमची BMW किंवा फॉर्च्युनर सुसाट वेगानं धावणारी, प्रत्येक जण त्या 4 किलोमीटरच्या पट्ट्यात स्पीड कंट्रोल न करता, बरेच बहादर तर न्यूट्रल गाडी चालवतात त्या घसारीला, तर ह्या जर न्यूट्रल न चालवून राहा आणि जर फक्त गिअरवरती गाडी कंट्रोल करून जर 30 स्पीड, BMW चालकही असतील, ST ड्रायव्हर असतील किंवा ट्रकचे ड्रायव्हर असतील किंवा रिक्षाचे ड्रायव्हर असतील, या सर्वांनी जर त्या 4 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये, टप्प्यामध्ये जर तुमच्या गाडीचं स्पीड लिमिट 30 किलोमीटरच्या आसपास ठेवलं आणि गाडी न्यूट्रल न करता चालवली, तर घडणारा अपघात, घडणारा मृत्यू, घडणारा आर्थिक, मानसिक आणि अपंगत्व आलेलं नुकसान तुम्हीच लोक वाचवू शकता। सर्व महाराष्ट्रातील नवले ब्रिजवरती प्रवास करणाऱ्या माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, माझ्या दादांनो, सर्वांना कळकळीची विनंती आहे, लहान मुलांना गाडीतून घेऊन आपण प्रवास करतोय, 250-300-400 किलोमीटर सुखरूप प्रवास करतोय, 4 किलोमीटरनं तुमचा जास्त वेळ जाणार नाही, त्या 4 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये, 4 किलोमीटरच्या प्रवासात सुखरूप 30-40 स्पीडनं गाडी कंट्रोल करत 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 प्रवास करा। दुसऱ्यांना सांगा, 100% तिथं कोणाचंही नुकसान होणार नाही, 100% तिथं अपघातावरती नक्की आळा बसेल। तुमची गाडी फॉर्च्युनर असो किंवा 800 असो किंवा टेम्पो ट्रक असो, सगळ्यांनी जर हा मेसेज सगळ्यांना पाठवला, सगळ्यांनी समाजाच्या उपयोगासाठी जर हा प्रबोधन करायचं ठरवलं, तर भवितव्यामध्ये लवकरात लवकर हे अपघात टाळले जातील। मित्रांनो धन्यवाद, मित्रांनो धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।